डोळ्याविना जीवन व्यर्थ असे म्हटलं जातं. मात्र राजुरा तालुक्यातील साखरी या गावचा दिलीप झुमरे मागील 16 वर्षापासून दोन्ही डोळ्यांनी आंधळा असून स्वतःचे काम स्वतः करीत सकाळ संध्याकाळी स्वयंपाक करून जीवन जगत आहे. मात्र आईवडिलांच्या निधनानंतर त्यांचा आधार गेल्याने 12 वर्षापासून निराधार झालेला दिलीप अंधारमय जीवन जगत असून त्याला मदतीची गरज आहे. 12वी वर्ग शिक्षण घेतलेल्या दिलीपचा जन्मजातच एक डोळा अंध होता. 11वीचे शिक्षण झाल्यानंतर दुसरा डोळा निकामी झाला. मदतनीस घेऊन 12वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डोळ्यावर उपचार करण्याकरिता 2007 साली हैदराबाद गाठले. मात्र डॉक्टरांनी दोन्ही डोळे कायमचे निकामी झाले असल्याचे सांगितल्याने दिलीपचे जीवन अंधकारमय झाले. 2011 साली आई वडिलांचे छत्र हरपल्याने दिलीप एकाकी पडला. दिलीपचा मोठा भाऊ आहे, परंतु तोही एका डोळ्याने अंध असून नेहमी नशेत असतो. बहुतांश तो घराबाहेर राहत असल्याने दिलीपला एकाकी अंधकारमय जीवन जगावे लागत आहे. आई वडिलांचा आधार गेला तेव्हापासून दिलीप टिंबपत्रे टाकलेल्या 4 खोलीच्या घरात स्वतःचा स्वयंपाक करीत असून स्वतःचे काम स्वतः करीत आहे. भूमिहीन असलेल्या त्याच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी कोणताच पर्याय नसल्याने गावातील मित्रमंडळी गरज भासल्यास तुटपुंजी मदत करीत असते. मात्र तुटपुंज्या मदतीवर संपूर्ण आयुष्य काढणं शक्य नसल्याने संपूर्ण आयुष्यभर दिलीपला कायम स्वरूपी मदतीची गरज आहे. पहिले दिवस जाऊन होता, पहिले दिवस चांगला होता सर. 9 वर्षा दोरी गेली सर, दफन गेलो काहीच बोललं नाही सर. वागले सर बाबले आई बरोबर 10 वर्ष सर, बाबा मला 8 वर्षावर आहे. बरोबर होत आहे तर निघाल्यापेक्षा सर आता बघू दापुरी पोटी मदत करतो सर. स्वयंपाक तू कसं करते? स्वयंपाक करतो सर, गॅस वाला बाबा करतो, अंदाजे टाकून टिकत वगैरे करून करतो सर.